नमस्कार, कुकिंग तडकामध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने शेवगा लपेटा. यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1/2 चम्मच मीठ टाकून आता 1/2 किलो या शेवग्याच्या शेंगा सोलून त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे. आता या शेंगा आपल्याला या मिठाच्या पाण्यामध्ये वाफवून घ्यायच्या आहे. शेवग्याची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे. 50% आपल्याला या शेंगा वाफवून घ्यायच्या आहे. खूप जास्त शिजवायच्या नाहीये. अशा प्रकारे आपली शेवग्याची शेंग व्यवस्थित झालेली आहे. आता कढईमध्ये 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. आता हे तेल आपण गरम करूया. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी. मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये 1 चम्मच जिरा टाकणार आहोत. जिरे ही छान आपले फुललेले आहेत. आता यामध्ये 2 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. आता ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 वाटी म्हणजेच 2 मीडियम साईजचे कांदे व 10 ते 12 खोबऱ्याचे काप भाजून याची पेस्ट केलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपण तेलावर व्यवस्थित फ्राय करूया, त्याला तेल सुटेपर्यंत, जेणेकरून कांद्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही. कांदा लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली की त्यावर आपोआप तेलाचा तवंग येतो. अशा छान व सोप्या रेसिपीसाठी जर कुकिंग तडका या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. आपल्या या कांद्याच्या पेस्टवर तेल सुटलेले आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहोत. त्यामध्ये 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 2 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धनिया पावडर. आता हा सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा मसाला आपल्याला सर्व तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा आहे. मसाला मिक्स होईपर्यंत आपल्याला हलवायचा आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. आता यामध्ये आपण 1/2 वाटी पाणी टाकणार आहोत. पाणी याच्यासाठी की मसाला तेलामध्ये फ्राय करताना खाली कढईला चिकटते किंवा आजूबाजूलाही चिकटतो व त्याचा करपट वास येतो आणि भाजीही काळपट दिसते. आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत व 2 ते 3 मिनिट हा मसाला असाच होऊ देणार आहोत. हा मसाला व्यवस्थित झाला की अशा प्रकारे तेलाचा तवंग या मसाल्यावर येतो. असा तवंग आला की समजायचं की आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता आपण तो परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण ज्या बॉईल केलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या ते आपण टाकून घेणार आहोत व या शेंगा या ग्रेव्हीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. यामध्ये पाण्याचा खूप वापर करायचा नाहीये. अशा प्रकारची ही भाजी आपली छान तयार होते. आता यामध्ये सर्वात शेवटी म्हणजेच आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ कधीही भाजीत शेवटी टाकावे, कारण त्यातील लोह कायम राहते. आता व्यवस्थित सर्व आपण भाजी मिक्स करून घेऊया. आता 2 मिनिटांसाठी आपण याला वाफ काढणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आपली भाजी ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, बघताच खावीशी अशी वाटणारी शेवगा लपेटा अतिशय सोप्या पद्धतीने तयार आहे. व्हिडिओ आवडला, लाईक शेअर कमेंट जरूर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.